नमस्कार विद्यार्थी मित्रों, टुडे वी आर गोइंग टू सॉल्व प्रैक्टिस सेट 2.2 फ्रॉम पैरेलल लाइन्स। आतापर्यंत आपण प्रैक्टिस सेट 1 आणि काही थेरम्स व्यवस्थितपणे पाहिले। आज आपण या प्रॉब्लेम सेट मधल्या प्रॉब्लेम्स मध्ये हे प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर नेमका पहिला विचार तुमच्या डोक्यात काय यायला पाहिजे, प्रॉब्लेम सोडवण्याच्या अगोदर काय काय विचार करायचा आहे तुम्ही, आणि त्यानंतर मग ऍक्च्युअल प्रॉब्लेम कसा सोडवायचा आहे या संदर्भात पाहणार आहे। So let us start. See, this is the first problem. In figure, y equal to 108, मी फिगर मध्ये दाखवलेलं आहे, x equal to 71 degree. Are the line M and L parallel? Justify. फिगरकडे पाहिलं तर तुमच्या असं डोक्यात विचार यायला पाहिजे का, अरे हे एक्स आणि वाय हे जे दोन अँगल आहेत ते कोणते आहेत? एक करस्पॉन्डिंग अँगल आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत का इंटेरियर अँगल्स आहेत? तर हे दोन पॅरलल लाईनच्या आतमधले अँगल्स आहेत, देअरफॉर दीज आर इंटेरियर अँगल। आणि इंटेरियर अँगल असेल तर हे इंटेरियर अँगलची जी ॲडिशन आहे ती किती पाहिजे? 180 पाहिजे, तरच त्या दोन लाईन पॅरलल होतील। तर लेट अस सी what is given. Given x equal to 71, y equal to 108. Okay, now आपल्याला addition summation त्याची किती पाहिजे? 180 पाहिजे, therefore x plus y equal to 71 plus 108, that is 179. अरे हे 180 नाहीये, मग काय करायचं? हे 180 नाहीये, जे पाहिजे ते लिहिलं, मग काय पुढे? काय 180 नाहीये तर आपण डायरेक्टली असं लिहू शकतो, लाईन M and line N are not parallel. पण याला रिझन लागेल, रिझन काय द्यायचं? याच्या पुढे रिझन द्यायचं पण मी इथे देतो, याला रिझन महत्वाचं आहे, ते रिझन द्यावं लागेल। ते रिझन म्हणजे कोणते अँगल येते? इंटेरियर, therefore I am going to write interior angles tests. Got it? Now we move towards question number 2. सोपं होतं त्यामुळे यावर काही जास्त हे नाही, फक्त ऍडिशन करून पाहिजे होती। क्वेश्चन नंबर 2, इन दिस प्रॉब्लेम देर इज गिवन angle A congruent angle B, means here you can write from figure angle A congruent angle B, and कुठं आणलंय? मनन नाही लिहिलं, गिवन मध्ये दिलेलं आहे ना आपल्याला, ते गिवन लिहिलं। पहिल्यांदा पॉईंट कधी पण गिवनचा लिहून टाकायचा। ओके, आता विचार काय करायचा? आपल्याकडे असलेले तिन्ही अँगल, करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल, अल्टरनेट अँगल, यापैकी कोणते आहेत का ते ए आणि बी, किंवा त्याच्या जवळपास काही आहे का? जर नीट विचार केला तर हा ए हा ट्रान्सवर्सल लाईनच्या या साईडला आहे, आणि एन जर ट्रान्सवर्सल मानली तर हा दुसरा बी हा अपोजिट साईडला आहे। मग जर अपोजिट साईडला असतील ट्रान्सवर्सल लाईनच्या तर ते अल्टरनेट अँगल होऊ शकतात, एकतर इंटेरियर अल्टरनेट इंटेरियर असतील किंवा अल्टरनेट एक्सटेरियर असतील। तर हे दोन्ही लाईनच्या बाहेरच्या साईडला आहे, या लाईनच्या बाहेर आहे आणि एम लाईनच्या हा पण बाहेरच्या बाजूला आहे, त्यामुळे हे कोणते लाईन झाले? कोणते झाले? अल्टरनेट एक्सटेरियर अँगल। आणि ते कॉंग्रुएंट आहेत का? अल्टरनेट अँगल कॉंग्रुएंट पाहिजे, हो कॉंग्रुएंट दिलेले जे, मीन्स लाईन एल आणि एम आर पॅरलल। सो यू कॅन डायरेक्टली राईट डाऊन हिअर लाईन एल पॅरलर लाईन यम, रिझन द्यायचं याला अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स टेस्ट। पा, ज्या वेळेस लाईन पॅरलर दाखवतो त्यावेळेस इथे टेस्ट हा रिझन मध्ये यायला पाहिजे, कारण ती टेस्ट असते का, ती अल्टरनेट अँगलची जी कॉंग्रुएन्सी टेस्ट आहे ती यांनी सॅटिस्फाय केली। ओके, नाउ वी मूव टुवर्ड्स क्वेश्चन नंबर 3।
This is the question number 3. In figure, angle A congruent angle B. Angle X congruent angle Y. Prove that line L parallel N. ज्या वेळेस आपल्याला लाईन पॅरलर दाखवायची असते त्यावेळेस आपल्याला टेस्ट हेच थेरम वापरायचे असतात. त्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आहे, अल्टरनेट अँगल टेस्ट आहे आणि इंटेरियर अँगल टेस्ट आहे. आता आपल्याला काय काय वापरता येईल ते पाहूया. सर्वात अगोदर लाईन एल कुठे आहे आणि एन कुठे हे पहा. लाईन एल ही इथे आहे आणि लाईन एन ही शेवटी, म्हणजे पहिली आणि शेवटची ह्या दोन आपल्याला पॅरलर दाखवायच्या. आता या पॅरलर दाखवण्यासाठी काय करावं लागेल, का आपल्याला जी ट्रान्झिस्टिव्हिटी प्रॉपर्टी ती यूज करावं लागेल. ती कोणती, का इफ फर्स्ट लाईन इज पॅरलर विथ सेकंड अँड सेकंड पॅरलर विथ थर्ड देन फर्स्ट लाईन इज पॅरलर विथ थर्ड. फर्स्ट लाईन जर सेकंड पॅरलर असेल, सेकंड थर्ड सोबत पॅरलर असेल, तर फर्स्ट अँड थर्ड हे पॅरलर असतात. आपल्याला तेच इथे व्हावं लागेल, एल आणि एम पॅरलर दाखवावं लागेल, एम आणि एन पॅरलर दाखवावी लागेल आणि त्यानंतर मग एल आणि एन ह्या पॅरलर हे सांगावं लागेल. ओके, असं एक आपण प्राथमिक सुरुवातीचा जो विचार करायचा तो हा केलाय. पाहूया आता आपण सोडवताना काय काय आपल्याला जे जे गिवन दिलंय त्यानुसार जायचंय. तर गिवन मध्ये पहा, गिवन मध्ये असं लिहायचं, गिवन लाईन एल लाईन एम लाईन एन अँड लाईन के इज ट्रान्सव्हर्सल. ओके, नाउ अँगल A congruent angle B and it is given. Now A आणि B कडे पहा, लाईनच्या एका साईडला आहे आणि ट्रान्सव्हर्सलच्या एका साईड बाजूला आहे. मीन्स दीज आर करस्पॉन्डिंग अँगल. हा लाईन A आणि हे लाईन B कोणते आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आणि करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन लाईन पॅरलर असतात. म्हणून मी इथे डायरेक्ट लिहू शकतो लाईन L पॅरलर लाईन यम. रिझन असेल करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ठीक आहे, याला मी एक आकडा द्यायला पाहिजे की नाही आपल्याला पुन्हा वापरायचं हे. सो इट इज आय एम कॉलिंग इट इज ॲज वन. नाउ आता हे जो हे झाले, आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी इथे हे दिले अँगल एक्स कॉंग्रुएंट अँगल वाय काय आहे, गिवन आहे. अँगल एक्स कॉंग्रुएंट वाय गिवन आहे. अँगल एक्स अँड वाय गिवन असताना आता आपल्याला ही जी लाईन आहे फिगर मध्ये पाय, ही लाईन हा सेगमेंट हा ट्रान्सव्हर्सल आहे. तर एक्स अँड वाय हे अपोजिट साईडला आहेत, म्हणजे अल्टरनेट अँगल आहेत की नाही, येस. त्यामुळेच मी इथे डायरेक्टली लिहू शकतो लाईन यम पॅरलर लाईन यन सेकंड आणि याला रिझन असेल अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट आणि फ्रॉम वन अँड टू, वन आणि टू ला जर काळजीपूर्वक पाहिलं, प्रेमाने व्यवस्थित त्याच्याकडे पाहिलं तर असं लक्षात येतं इथे एल आहे, इथे यम आहे, इथे यम आहे, इथे एन आहे. जर एल एम पॅरलर आहे, एम एन पॅरलर आहे, तर ह्या एल आणि एन पॅरलर येतात फ्रॉम वन अँड टू. लाईन एल पॅरलर लाईन एन आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं. याला फक्त रिझन लिहायला विसरायचं नाही, फ्रॉम वन अँड टू. सोपं होतं ना?
असे सर्व उदाहरण सोपे आहेत यामध्ये. ओके वी मूव टू वॉच नेक्स्ट प्रॉब्लेम. इन फिगर फिगर पाहताना जरा काहीतरी असं चुकल्यासारखं वाटतं ना, का रे इथे तर दोन पॅरलल लाईन दिलेली नाही, काहीच दिलेलं नाही ना, ते कसं सोडवायचं? तर कधीही कोणत्याही याच्याबाबत अगोदर प्रॉब्लेम व्यवस्थित वाचा, आपल्याला नक्की त्यापासून काहीतरी मिळणार आहे. या ठिकाणी पहा, रे बी ए, बी ए हा रे अँड डी म्हणजे हे दोन पॅरलल लाईन दिलेले आहेत. जे दोन रे दाखवले ना, दोन बाजूला दोन टोकं, हे पॅरलल लाईन्स आहेत. अँगल सी इज 50, अँगल डी इज 100, फाइंड द मेजर ऑफ अँगल ए बी सी. ए बी सी ओके. आता आपल्याला हिंट दिलेली आहे आणि त्या हिंटचा वापर करून आपण कन्स्ट्रक्शन करू. ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू सी अँड पॅरलर टू ए बी. ए बीला पॅरलर अशी एक लाईन काढा असं सांगितलं त्यांनी. आपण त्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करूया. ओके पा, अशा पद्धतीने मी लाईन पॅरलर काढलेली आहे सी एफ. ओके आपण लिहिताना इथे असं लिहायचं आहे, जीवन काय रे बी ए पॅरलर रे डी, इट इज गिवन. टू ड्रॉ लाईन सी एफ पॅरलर टू लाईन, यू मे राईट लाईन ऑर रे ए बी, नो प्रॉब्लेम. लाईन ए बी आणि यालाच पॅरलर आपण पुन्हा डीईचं पण नाव टाकूया, कारण जेणेकरून आपल्याला ते वापरता येईल. म्हणजे आपण काय केलं, हे एक पॅरलर, ही लाईन पॅरलर काढली, ती ए बीला पण आहे आणि डीईला पण आहे. ठीक आहे, आता सिम्पल टेक्निक आपलं, आपल्याला ए बी सी फाइंड आउट करायचं आहे. जर हे 100 आहे आणि ही लाईन पॅरलर आहे, तर इंटेरियर अँगल थेरमनुसार ही 80 असेल की नाही, कारण 180 बेरीज येते असेल. आता हे टोटल किती झालं, 50 प्लस 80 हे झालं 130. आणि हा जर टोटल अँगल 130 असेल, हा पूर्ण अँगल 130 असेल, तर हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल होईल का नाही, मग हा सुद्धा किती असेल 130. असा विचार सर्वात अगोदर तुमच्या डोक्यामध्ये यायला पाहिजे आणि त्याच नंतर तुम्हाला सोडवायचं असतं. तुम्ही जर हा विचार केला नाही आणि डायरेक्ट सोडवायला लागले, तर हे उदाहरण काय पाठ करायचे नसतात. ही थिंकिंग पाहिजे आणि ही थिंकिंग केली तरच ज्योमेट्री सोपं जातं. आता सोडवणं किती सोपं आहे पहा, इथे पहा, एच लाईन सी एफ पॅरलर लाईन डी आणि ट्रान्सवर्सल काय घ्यायचा, डी सी, राहिला डी सी ट्रान्सवर्सल. व्हॉट वी टेक, वी कॅन टेक मेजर ऑफ अँगल ई डी सी प्लस मेजर ऑफ अँगल, हां आपल्याला इथे एक नाव द्यावं लागेल, काय नाव देऊ, ई एफ जी. ओके जी दिलं. मेजर ऑफ अँगल डी इज डी सी जी, डी सी जी विच इज इक्वल टू 180 degrees, आणि याला रिझन इज इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल, कारण इंटेरियर अँगल सप्लिमेंटरीच असतात जर लाईन पॅरलर असेल तर. ही दिलेली आहे 100, हे माहीत नाही, मेजर ऑफ अँगल डी सी जी माहीत नाही, विच इज इक्वल टू 180. 100 इकडे सबट्रॅक्ट होते, मेजर ऑफ अँगल डी सी जी इक्वल टू 180 मायनस 100, दॅट इज इक्वल टू 80. ओके 80. नऊ सी इथे दाखवतो, नऊ
मेजर ऑफ एंगल बी सी जी इक्वल टू को दोन एंगल जी एडिशन असेल मेजर ऑफ एंगल बी सी डी प्लस मेजर ऑफ एंगल डी सी जी याला सिंपल असतं प्रॉपर्टी ऑफ एडिशन ऑफ एंगल्स प्रॉपर्टी ऑफ एडिशन ऑफ एंगल्स प्रॉपर्टी ऑफ एडिशन ऑफ एंगल्स दैट इज मेजर ऑफ एंगल बी सी जी इक्वल टू 50 प्लस 80 दैट इज 130 एंड यू डायरेक्टली राइट डाउन हियर मेजर ऑफ एंगल जे विचारलं ते ए बी सी इक्वल टू 130 सॉरी रीजन हे अल्टरनेट एंगल येतात म्हणून याला रीजन येईल अल्टरनेट एंगल्स दिस इज दॅट एवढं सोपं होतं फक्त विचार कसा करायचा आणि कशा पद्धतीने जायचं हे समजून घ्यायचं ओके नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5 प्रॉब्लेमकडे पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल इथे एक्स वाय असे काही अँगल दिलेले आहेत दोन लाईन पॅरलर दिलेले आहेत कोणत्या लाईन ए ई पॅरलर लाईन बी डी ए एफ इज अ बाय सेक्टर ऑफ अँगल ई ए बी अँड बी सी इज अ बाय सेक्टर ऑफ अँगल ए बी डी थ्रू दॅट अच्छा हे दोन पॅरलर दाखवायचे आता पहा आपल्याला कोणते दोन पॅरलर दाखवायचे ए एफ अँड बी सी हे दोन पॅरलल दाखवायचे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल इथे जे दिलेले आहेत ते कॉन्ग्रुएन्सीमध्ये दाखवावं लागेल किंवा ते इथे जे दिलेले आहेत तीन थेरमपैकी एक आपल्याला अल्टरनेट किंवा करस्पॉन्डिंग किंवा इंटेरियर तर इथे इंटेरियर अँगलचा काही संबंधच नाही आहे इथे कोणता अँगल दिसतोय अल्टरनेट अँगल दिसतोय ना आता या दोनच्या संदर्भात विचार केला तर आपल्याला या ठिकाणी फक्त ज्या वेळेस आपण इथे एक्स अँगल आणि वाय अँगल सारखे दाखवू म्हणजे हा एक्स आणि हा वाय हे दोन अँगल सारखे दाखवू कॉंग्रुएंट दाखवू त्यानंतर आपल्याला इझिली दाखवता येईल बाय अल्टरनेट अँगल टेस्टने ह्या दोन लाईन पॅरलर उलटं जातोय मी हे पॅरलर दाखवण्यासाठी काय दाखवलं पाहिजे एक्स एंड वाय कॉंग्रुएंट आणि एक्स एंड वाय कॉंग्रुएंट कसे दाखवता येतील आता हा विचार करा एक्स एंड वाय कॉंग्रुएंट दाखवण्यासाठी आपल्याला काय काय दिलेलं आहे मग ते दिलेलं आहे त्याचा जो वापर केला म्हणजे काय हा बाय सेक्टर दिलाय आणि हा एक अँगलचा बाय सेक्टर दिला याचा अर्थ हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे हे पुन्हा अल्टरनेट अँगल होतात की नाही या दोन मेन लाईनचे अल्टरनेट अँगल होतात ना ही लाईन जर अशी इथे पाय इथे वाढवली ही लाईन इकडे वाढली तर हे दोन जे अँगल आहेत हे अल्टरनेट अँगल होतात आणि अल्टरनेट अँगल होतात हे कॉंग्रुएंट असतात म्हणजेच 2x इक्वल टू 2y आणि 2 कॅन्सल झालं तर आपल्याला लगेच x इक्वल टू y मिळणार आणि लगेच आपला आन्सर मिळणार म्हणजे हे खूप सोपं आहे फक्त विचार करा हा अगोदर आणि नंतर सोडवा आता सोडवताना किती सोपं वाटतं पहा आता सोडवायचं असेल आपल्याला हा आपला गिवन प्रॉब्लेम व्हेरी फर्स्ट आय एम गोइंग टू राईट रे ए ई पॅरलर रे बी डी रिझन काय गिवन दिलंय गिवन रिझन प्रत्येकाला मोस्टली सुरुवात गिवननेच करायची ओके त्यानंतर पुढे रे ए एफ इज अ बायसेक्टर ऑफ ए बी बायसेक्टर दिलेले आहे बर ठीक आहे या दोन पॅरलर लाईन आहेत तर आपण याला ए बी ला ट्रान्सवर्सल मानलं हा एज ए बी इज ट्रान्सवर्सल एज ए बी इज अ ट्रान्सवर्सल व्हॉट वी गेट मेजर ऑफ अँगल ई ए बी इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी बी ए आणि याला रिझन सरळ येईल अल्टरनेट
angles. EAB दिलेला आहे 2x आणि हे काय 2y xx yy दिलेले आहे हे 2x 2y ओके नाउ बायसेक्टर दिलेला असल्यामुळे हे दोन्ही एक्स एक्स सेपरेट झाले म्हणजे टू एक्स चे हा एक्स आणि हा एक्स आणि हा किंवा यु मे राईट आपल्याला यापेक्षाही सोप्या पद्धतीने जायचं असेल तर आपल्याला असं करता येईल की आपण हे टू एक्स आणि टू वाय इथे जे आत्ता लिहिले ना ते आपण आत्ता न लिहिता अगोदर काय करू बाय सेक्टर दिले त्यामुळे याला वन हाफ ने मल्टीप्लाय करू वन हाफ मल्टीप्लाय बाय मेजर ऑफ अँगल ई ए बी वन हाफ मल्टीप्लाय बाय डी बी ए आणि सिम्पल काय केलं ऑन मल्टीप्लाईंग बाय वन हाफ आता वन हाफ ने मल्टीप्लाय केल्यामुळे काय झालं पा वन हाफ अँड मेजर ऑफ अँगल किती आहे टू एक्स आहे विच इज इक्वल टू वन हाफ मेजर ऑफ अँगल किती आहे टू आय गिवन ओके यू मे राईट हिअर गिवन इन फिगर टू टू गेट कॅन्सल दिस टू टू गेट कॅन्सल एक्स इक्वल टू वाय बट दिस एक्स इज मेजर ऑफ अँगल एफ ए बी आणि वाय म्हणजे मेजर ऑफ अँगल सी बी ए फिगरमध्ये पहा आणि हे का लिहिलं आपण कारण गिवन अँगल बायसेक्टर जे आहे ते गिवन आहे त्यामुळे फक्त गिवन लिहिलं तरी आपल्याला याला रिझन मिळतं आणि हे दोन्ही झाले हे कोणते झाले अल्टरनेट अँगल झाले त्यामुळे यू डायरेक्टली राईट डाऊन लाईन ए एफ पॅरलर लाईन बी सी आणि बाहेर रिझन काय आला अल्टरनेट अँगल टेस्ट अल्टरनेट अँगल टेस्ट अँड दिस इज अवर सोल्युशन ओके अशा पद्धतीने अगोदर विचार करा आणि त्यानंतर सोडवायला लागा सगळं जॉमेट्री सोपं वाटेल आणि एकदम मस्त वाटेल वी मूव टू अस लास्ट प्रॉब्लेम अ ट्रान्सवर्सल ई एफ ऑफ लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट लाईन ऍट पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली रे पी आर अँड रे क्यू एस आर पॅरलर अँड बायसेक्टर ऑफ अँगल बी पी क्यू अँड पी क्यू सी रिस्पेक्टिव्हली प्रूव्ह दॅट ए बी पॅरलर सी डी आता यामध्ये आपल्याला प्रूव्ह दॅट काय आहे ए बी पॅरलर सी डी ज्यावेळेस पॅरलर लाईन करायची म्हणजे ए बी आणि सी डी याचे आपल्याला अल्टरनेट अँगल किंवा इंटेरियर अँगल किंवा करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत ती टेस्ट वापरावी लागणार आहे म्हणजे अल्टरनेट अँगल कॉंग्रुएंट दाखवावं लागतील किंवा करस्पॉन्डिंग अँगल कॉंग्रुएंट दाखवावं लागतील किंवा इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी दाखवावं लागतील यापैकी एक टेस्ट वापरायची हे तुमच्या डोक्यात असू द्या ठीक आहे मग आता ती आपल्याला आणखीन काय काय दिलंय तर त्यांनी दिलंय काय ई एफ हा आपल्याला या ठिकाणी देताना महत्वाचा पॉइंट इथे दिलाय पा जो आपल्याला लागणार आहे रे क्यू एस आर पॅरलर रे पी आर अँड रे क्यू एस आर पॅरलर हीच यापासून सुरुवात करायची आपल्याला आणि इथे यायचंय आणि यामध्ये आपल्याला तेच तीन थेरम आणि टेस्ट वापरायच्यात आता ते कसं तर पा सर्वात अगोदर मी काय करतो जे गिवन आहे त्याची अगोदर हे घेतो आपल्याला जे सुरुवातीला दिलेलं होतं ते लिहितो का रे पी आर पॅरलर रे क्यूएस गिवन ओके हा आता हे दोन्ही पॅरलर आहेत आणि हे आपल्याला गिवन आहे आता या ठिकाणी जर आपण पी क्यू याला ट्रान्सवर्सल मानलं पी क्यू हे ट्रान्सवर्सल मानलं हे जाय तर पा इथलचा अँगल एक्स असेल तर हा अँगल एक्स येईल की नाही का
कारण अल्टरनेट अँगल, बरोबर ना? मग आपण ते लिहूया ट्रान्सवर्सल, देन अँगल, मेजर ऑफ अँगल एस क्यू पी कॉन्ग्रुएंट मेजर ऑफ अँगल आर पी क्यू, आर पी क्यू झालं रिझन इज अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल्स. ओके, आता हे दोन लिहिले पण आपल्याला दाखवायचे ए बी आणि सी डी, म्हणजे आपल्याला पूर्ण पाहिजेत. पण त्यांनी इथं बायसेक्टर हा शब्द वापरला. बायसेक्टर म्हणजे हा एक्स असेल तर हा सुद्धा एक्सच असेल, आणि हा सुद्धा एक्स आहे तर हा सुद्धा एक्सच असेल, असंच होतं की नाही? मग इथे बायसेक्टर शब्द वापरलाय, त्यामुळे मी हा एक सिंगल अँगल आहे तर हा डबल अँगल घेणार आहे, म्हणजे ट्वाईस करणार आहे, त्याला मल्टिप्लाय बाय टू करणार आहे. या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये मल्टिप्लाय बाय काय केलं होतं, वन. तर आता या ठिकाणी जर उदाहरणार्थ हा अँगल दिलेला आहे तर याच्या आपल्याला ट्वाईस करावं लागेल. इथं हा एक अँगल आणि हा एक अँगल, म्हणजे आपल्याला पूर्ण मिळेल. म्हणून मी इथं मल्टिप्लाय बाय टू करतो. आता टू इंटू मेजर ऑफ अँगल एस क्यू पी, बायसेक्टर दिलेलं आहे आणि आपल्याला मोठा अँगल पाहिजे म्हणून आता इथेच नाही तर या बाजूला सुद्धा टू इंटू मेजर ऑफ अँगल आर पी क्यू ऑन मल्टीप्लाइंग बाय टू बोथ साइड. आता टू ने मल्टीप्लाय केल्यानंतर अँगल हा मोठा येणार आहे. हा ट्वाईस ने अँगल मोठा का येणार आहे, कारण हे बायसेक्टर दिलेले आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली लिहू शकता मेजर ऑफ अँगल पी क्यू सी कॉन्ग्रुएंट अँगल, हा मोठा क्यू ई बी क्यू पी सी क्यू पी बी आणि इथे लिहू शकता गिवन, कारण बायसेक्टर दिलेले. आता हे दोन जर कॉन्ग्रुएंट असतील तर हे अल्टरनेट अँगल होतात. हा अँगल आणि पूर्ण हा अँगल कॉन्ग्रुएंट होतात, त्यामुळेच आपण डायरेक्टली लिहू शकतो लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी, आणि याला रिझन यस अल्टरनेट अँगल थेरम, किंवा अल्टरनेट अँगल्स लिहिलं तरी चालतं, अल्टरनेट अँगल थेरम लिहिलं तरी चालतं. आणि इन दिस वे वी कम्प्लीटेड दिस सिक्स प्रॉब्लेम फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2.2. आता या प्रकारेच आणखीन आपल्याला प्रॉब्लेम सेट मधले पण प्रॉब्लेम पाहिजे, जे पण सोप्या पद्धतीने आणि त्याच्यावर विचार काय करायचा अशा पद्धतीने ते प्रॉब्लेम सेट मधले प्रॉब्लेम पाहिजे. तर ते प्रॉब्लेम पुन्हा मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेल. त्यासाठी फक्त तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे याला काय करायचं, सबस्क्राईब करायचं खाली व्हिडिओला. तुम्ही लिंकवर प्रेस केल्यानंतर यात गेला असेल यूट्यूबमध्ये, यूट्यूबमध्ये सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे फक्त माझा याच्यानंतर जो व्हिडिओ येईल तो तुम्हाला नोटिफाय होईल आणि तुम्हाला मग त्याची वाट पाहावी लागणार नाही, आल्या आल्या तुम्हाला समजेल. आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर खाली जे कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये त्या शंका टाका, ते प्रॉब्लेम टाका आणि मी त्याच्याबद्दल तुमचं सॅटिस्फॅक्शन करेन. ओके, लेट अस स्टॉप हियर.